कुरुगाव बदलापूर शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून बदलापूर शहरात 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून या कामांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या कामांचं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यामध्ये वाहनांसाठी पार्किंग प्लाझा, स्टेडियम, जॉगिंग ट्रॅक व स्केटिंग ट्रॅक, शहरातील विविध ठिकाणी काँक्रीट रस्ते, तलाव व उद्यानांचं सुशोभीकरण आदी कामांचा त्यात समावेश आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शहरातील 15 विकास कामांसाठी निधी देण्याची विनंती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय व याच कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यानंतर आदर्श विद्या मंदिराच्या सभागृहात शेकडो भाजपा कार्यकर्ते व नागरिकांची छोटी सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केलाय, त्यानुसार शहरांबरोबरच गावेही घडवली जात आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून बदलापुरात सुविधा पुरविण्यासाठी नगरोत्थान योजनेतून कामे सुरू करण्यात आली आहेत. येत्या काही महिन्यात सर्व कामे पूर्ण होऊन नागरिकांना सुविधा मिळतील अशी ग्वाही यावेळी केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे. यावेळी खासदार निधीतून आदर्श विद्या मंदिराकडे विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणासाठी 5 प्रोजेक्टही सोपविण्यात आले आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये आज 25 कोटीच्या कामांचे भूमिपूजन झालेले आहेत. यापूर्वी 14 कोटीच्या झालेल्या आहेत आणि 10 कोटी अजून येणं बाकी, असं एकूण 47 कोटी रुपयाची कामं ह्या बदलापूर नगरपंचायती हद्दीमध्ये बदलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं वैभवामध्ये भर घालण्यासाठी होणार आहेत. यामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे क्रीडा संकुलाचं काम आहे, ज्याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावर आपण 5 कोटी रुपये आता दिलेले आहेत. खेळो इंडियामधून मी प्रस्ताव करायला सांगितलं, केंद्र सरकारकडूनही आपण 10 कोटी रुपये त्याच्यासाठी निश्चितपणाने आणणार आहोत. खऱ्या अर्थाने बदलणाऱ्या बदलापूरमध्ये देशपातळीवर मोदीजींचा जो विचार आहे की प्रत्येक तळागाळात असलेल्या खेळाडूंना आपण जर प्रोत्साहन दिलं, त्यांना संधी दिली, निश्चितपणाने ते देशासाठी मेडल आणू शकतात. आणि आपल्या बदलापूरमध्ये अशा प्रकारच्या सुविधा एकाच छत्राखाली क्रीडा संकुलामध्ये, मध्ये कॅरम असेल, बुद्धिबळ असेल, टेबल टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, हॉलीबॉल असेल, हॉकी असेल, अशा सगळ्याच प्रकारच्या खेळांना एकाच ठिकाणी सुविधा खेळाच्या निर्माण जर केल्या तर निश्चितपणाने बदलापूरमध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारचे खेळाडू तयार होऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं काम जे आहे ते पार्क प्लाझा, स्टेशनजवळ पार्किंग प्लाझा नसल्यामुळे वाकड्या तिकड्या गाड्या लावल्यामुळे ट्रॅफिकला त्रास, दुकानदारांना त्रास, या सगळ्याचा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी पार्किंग प्लाझाचंही काम मंजूर केलेलं आहे. क्रीडा संकुलासाठी राजेंद्र घोरपडे यांनी विशेष प्रयत्न केले, आपले राम पाटकरसाहेब यांनी जागा मिळवण्यासाठी त्याच्या आधी प्रयत्न केलेला आहे आणि पार्किंग प्लाझासाठी संजय भोईरांचा सतत आग्रह असायचा. शिरगावच्या तिकडे आता रस्ता 1.5 कोटीचा रस्ता, 4.70 कोटी तो मोठा रस्ता त्या ठिकाणी आपण मंजूर केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रस्ते आणि स्केटिंग ट्रॅक आणि वॉकिंग ट्रॅक असे रमेश सोळशे यांच्या वार्डामध्ये 2.25 कोटीचं. खरं तर स्केटिंगचीही सुविधा आपल्याकडे कुठेच नाही आणि आपल्याकडच्या मुलांना आता ह्या खेळाची आवड निर्माण झालेली आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा ह्या प्रकारचा खेळ लोक आता मुलं खेळायला लागले आणि ते ह्या ठिकाणी निर्माण होणं म्हणजे निश्चितपणाने एक काहीतरी नवीन पर्वणी आता ह्या तरुण पिढीला मिळाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण बदलापूर शहराचा भौतिक विकास कसा होईल, ज्या गरजा बदलापूर शहराच्या आहेत, रस्ते नाले ह्या गरजा आपण पूर्ण करतोच, पण भौतिक विकास जे अशा पद्धतीच्या बदलापूर शहराच्या वैभवामध्ये भर घालणार अशा प्रकारच्या गोष्टींकडे आपण फोकस करून काम करणार आहोत. त्याचबरोबर मी सगळ्या वार्डांमध्ये गेल्यानंतर लोकांनी पाण्याची समस्या सांगितली, पाण्याच्या समस्येसाठी मी शिवोना सूचना दिलेल्या आहेत. येणाऱ्या 5 तारखेच्या नंतर आम्ही बसून आता कशा पद्धतीने बदलापूर शहराची पाण्याची समस्या आपल्याला सोडवता येईल, एकत्रितरित्या कुठून रिझर्व पाणी आपल्याला करता येईल आणि मग केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनमधून शहरी भागासाठी सुद्धा ही योजना आहे, त्या जलजीवन मिशनमधून जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला इथं निधी आणता येतो का, ह्या बाबतीतला
सगळ्या शक्यता पडताळून बघून तशा प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारकडून पाठवून केंद्र सरकारकडून आपल्याला बदलापूरच्या या पाण्याच्या समस्येसाठी निधी उपलब्ध जर झाला तर निश्चितपणाने कायमची ही समस्या बदलापूरची सुटेल. त्याआधी आपल्याला पाण्याचं आरक्षण राज्य सरकारकडून करून घ्यावं लागेल. ते MIDC असेल किंवा अजून कुठल्या जो सोर्स व्हायबल असेल त्या सोर्सच्या माध्यमातून आपल्याला पाण्याचं आरक्षण करून घ्यावं लागेल. पाण्याचं एकदा आरक्षण झालं की निश्चितपणाने बदलापूरच्या पाण्याची समस्या ही कायमची सुटली जाईल. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर. सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईस पार्क वर. पॅराडाईस पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रप येथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईस पार्क हा नवा प्रकल्प. काय नाही पॅराडाईस पार्क मध्ये? परफेक्ट लोकेशन, 24 तास MIDC पाणी, मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली, क्लब हाऊस, किड्स प्ले एरिया, हायड्रॉलिक पार्किंग, सोलर सिस्टीम, CCTV, प्रीमियम फिटिंग. एवढंच नाही तर शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल, बँक, शॉपिंग मार्केट अगदी हाकेच्या अंतरावर. 15 माळ्याच्या या भव्य इमारतीमध्ये 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे. आता फक्त काही फ्लॅट शिल्लक आहेत बरं. चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईस पार्क मध्ये.